मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये सर्वप्रथम जुन्या वस्तूचे संग्रहालय उभारण्यात येत आहे, ते म्हणजे भुसावळ विभागात भुसावळ शहरामध्ये। त्यासाठी लागणारी जागा ही बस स्टँड जवळील व्हॉलीबॉल मैदानाचे 1.5 एकर जागे रिकामी करण्यात आलेली असून या जागेवर जुन्या काळातील कोळसा आणि डिझेल इंजिन ठेवण्यात आलेले आहे। तसेच संग्रहालयात आणखी एक जुना काळातील रेल्वे डबा देखील ठेवला जाणार आहे। रेल्वेमध्ये होत गेलेले बदल अगदी ब्रिटिश काळापासून तर आजपर्यंत रेल्वेमध्ये ज्या ज्या प्रकारे बदल घडत गेलेले आहे, कोळशाच्या इंजिनापासून तर आज विद्युत इंजिनापर्यंत रेल्वेचा प्रवास कसा राहिला यावर विस्तृत अशी माहिती या संग्रहालयात उपलब्ध होणार आहे। तसेच या प्रकारे या ठिकाणी रेल्वे संबंधित दुर्मिळ वस्तू संकलित केल्या जात आहे। भावी पिढीला रेल्वेच्या जुन्या वस्तूची माहिती मिळावी, रेल्वेचा इतिहास कळावा, त्यांची कार्यपद्धती समजून घेता यावी यासाठी DRM RK यादव यांच्या संकल्पनेतून संग्रहालय हे उभारण्यात जात आहे। या संग्रहालयात मुतुजापूर ते यवतमाळ आणि मुतुजापूर ते अचलपूर या मार्गावर चालणारे कोळशाचे आणि डिझेलचे इंजिन आणि डबा आणला गेला आहे। या इंधन आणि डब्यामुळे भुसावळ शहरातील सुंदरता अधिकच वाढेल। त्याचप्रकारे मुंबई नंतर प्रथमच भुसावळ शहरात भुसावळ विभागामध्ये संग्रहालयाची उभारणी करण्यात येत असून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध व्हावी असे देखील प्रयत्न रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सदर रेस्टॉरंट हे जुन्या काळातील रेल्वे प्रवासी डब्यातच साकारला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे। त्याचप्रकारे या ठिकाणी येणाऱ्या लहान बालगोपालांना मिनी ट्रेन सुरू होणार असून याचा आनंद देखील